आजचा आपला पहिला प्रश्न आहे, विदित गुजराती हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बुद्धिबळ. म्हणजे बघा, हा आहे विदित गुजराती. हा खेळाडू हा भारताचा बुद्धिबळपटू आहे आणि हा प्रश्न आपण घेतला आहे कारण नुकतंच जागतिक बुद्धिबळ खेळाडूंची क्रमवारी जाहीर झालेली आहे. या क्रमवारीमध्ये हा विदित गुजराती हा भारताचा बुद्धिबळपटू भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारतामध्ये बुद्धिबळ खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे विश्वनाथन आनंद आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे हा विदित गुजराती. सोबतच जर जागतिक क्रमवारीचा विचार केला तर जगामध्ये मॅग्नस कार्लसन हा खेळाडू बुद्धिबळ खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. सोबतच भारताचा विश्वनाथन आनंद हा जगामध्ये 15व्या क्रमांकाचा बुद्धिबळ खेळाडू ठरलेला आहे. उत्तर होईल हा विदित गुजराती हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांबाबतच्या करारांच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पाणथळ प्रदेशांच्या मूल्यांविषयी व फायद्यांविषयी जागृती निर्माण करण्याचं कार्यही याच दिनाच्या निमित्ताने करण्यात येतं. आणि यावर्षीच्या या जागतिक पाणथळ दिनाची थीम होती वेटलँड्स अँड बायोडायव्हर्सिटी किंवा मराठीमध्ये पाणथळ प्रदेश आणि जैवविविधता. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली होती 1997 या वर्षापासून. 1997 पहिल्यांदा हा 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात कॅन्सर किंवा कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि यावर्षीच्या या जागतिक कर्करोग दिनाची थीम होती आय ॲम अँड आय विल. ही यावर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम होती जो नुकताच 4 फेब्रुवारी पर्याय क्रमांक 4 या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणाला 2019-20 या वर्षासाठी PEN गौरी लंकेश अवॉर्ड फॉर डेमोक्रेटिक आयडियलिझम हा पुरस्कार देण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसुफ जमील. हे जम्मू काश्मीरमधील एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि नुकतंच या PEN गौरी लंकेश अवॉर्ड फॉर डेमोक्रेटिक आयडियलिझम हा एक पत्रकार क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 इसुफ जमील. फेब्रुवारी 2020 खालीलपैकी कोणत्या देशात 81 पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. बांगलादेश या देशामध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक महिना चालणाऱ्या या 81 पुस्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं आणि याचं उद्घाटन नुकतंच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. 21 फेब्रुवारी 1952 यावर्षी तत्कालीन पूर्व पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेशमध्ये भाषा स्वातंत्र्य चळवळ झाली होती. या चळवळीमध्ये शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये या 81 पुस्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. या भाषा स्वातंत्र्य चळवळीमुळे, जी चळवळ 21 फेब्रुवारी 1952 या दिवशी झाली होती, या चळवळीमुळे बांगला ही तत्कालीन पूर्व पाकिस्तानची म्हणजे आत्ताच्या बांगलादेशची अधिकृत भाषा मानली गेलेली आहे. उत्तर होईल हा मेळावा 81 पुस्तक मेळावा बांगलादेश या देशामध्ये दरवर्षी फेब्रुवारी 2020 आयोजित करण्यात येतो. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. बांगलादेश मॅपमध्ये बघा, हा आहे बांगलादेश. राजधानी आहे ढाका. प्रेसिडेंट आहेत अब्दुल हमीद. प्राईम मिनिस्टर आहेत शेख हसीना आणि करन्सी किंवा चलन आहे टका. खालीलपैकी कोणत्या बँकेने ग्राहकांसाठी आयबॉक्स नावाची एक स्वयंवितरण सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ICICI बँक. ICICI बँकेने नुकतीच त्यांच्या ग्राहकांसाठी आता आयबॉक्स नावाची एक स्वयंसेवा वितरण सुविधा सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम नुकताच खालीलपैकी कोणी केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिस्टिना कोच. ही नासाची एक ॲस्ट्रॉनॉट आहे आणि हिने नुकतंच आता अंतराळामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केलेला आहे. ती जवळपास 328 एवढे दिवस अंतराळामध्ये राहिलेली आहे. ती आहे नासाची ॲस्ट्रॉनॉट आणि ती आता 6 फेब्रुवारी 2020 या दिवशी परत येणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 क्रिस्टिना कोच. पुढचा प्रश्न, श्रीलंका या देशात खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी म्हणजे 2020 हा दिवस श्रीलंकेचा 72वा स्वातंत्र्य दिन किंवा राष्ट्रीय दिन होता. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 4 फेब्रुवारी. श्रीलंका मॅपमध्ये बघा, हा आहे श्रीलंका. श्रीलंकेची राजधानी 2 आहेत, जय श्री जयवर्धनीपुरे कोट्टे ही आहे प्रशासकीय राजधानी आणि कोलंबो आहे आर्थिक राजधानी. श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत गोटाबाया राजपक्ष आणि पंतप्रधान आहेत महिंद्र राजपक्ष. पुढचा प्रश्न, गोपाल बागले यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नुकतीच या गोपाल बागले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्यापूर्वी होते तरणजित संधू हे या गोपाल बागलेंपूर्वी श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त होते, परंतु आता तरणजित संधू यांना भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि यांच्या जागेवर आता या गोपाल बागले यांची नुकतीच भारताचे उच्चायुक्त म्हणून श्रीलंका या देशामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेने पहिला कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प नुकताच खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू केला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुवनेश्वर. भुवनेश्वर या शहरामध्ये भारतीय रेल्वेने नुकताच पहिला असा कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प सुरू केलेला आहे. कोणत्या शहरात 36व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण करण्यात आले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पणजी. पणजी आहे गोव्याची राजधानी आणि याच पणजीमध्ये नुकतंच 36व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचं अनावरण करण्यात आलेलं आहे. रुबी गुला नावाचा गोव्याचा राज्य पक्षी आहे, हा फ्लेम थ्रोटेड बुलबुल आहे आणि हाच या 36व्या राष्ट्रीय खेळांचा अधिकृत शुभंकर आहे. याचं अनावरण नुकतंच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पणजी. आणि या 36व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा ज्या आहेत त्या 20 ऑक्टोबर 2020 ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये गोव्याची राजधानी पणजी या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पणजी. पणजी आहे गोव्याची राजधानी. मॅपमध्ये बघा, हा आहे गोवा, राजधानी पणजी, राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. पुढचा प्रश्न, विद्याबाला यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामाजिक कार्य. हे म्हणजे बघा, ह्या होत्या विद्याबाला, ह्या महाराष्ट्राच्या होत्या आणि या महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार होत्या आणि विशेषतः त्यांनी महिलांचे अधिकार व महिलांची समानता याबाबतचं कार्य केलेलं आहे. उत्तर होईल विद्याबाला या सामाजिक कार्य या क्षेत्राशी संबंधित होत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी हा दिवस नुकताच भारतामध्ये भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. 1 फेब्रुवारी 1977 या दिवशी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली होती, त्यामुळेच दरवर्षी 1 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2020 या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नोक जॉकोविच यांनी नुकतंच ऑस्ट्रेलियन ओपन 2020 या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याने डोनोमिक थियम याला नमून ही स्पर्धा किंवा या स्पर्धेचं पुरुष एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे सोफिया केनिन, ही अमेरिकेची टेनिसपटू आहे अमेरिकेची आणि हिने या ऑस्ट्रेलियन ओपन 2020 या स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 या वर्षापर्यंत देशात किती नवीन एअरपोर्ट बनवण्याची घोषणा केली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच 2024 या वर्षापर्यंत भारतामध्ये नवीन 100 एअरपोर्ट बनवण्याची घोषणा केलेली आहे. नेक्स्ट, फेब्रुवारी 2020 खालीलपैकी कोणत्या शहरात काला घोडा फेस्टिवलचे 21वे संस्करण सुरू झाले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. मुंबई या शहरामध्ये नुकतंच 1 फेब्रुवारीपासून या काला घोडा फेस्टिवलचं 21वं संस्करण सुरू झालेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक
4 मुंबई. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये नुकताच हा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 सुरू झालेला आहे. याचं आयोजन 1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये हरियाणातील फरीदाबाद या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन नुकतंच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हा असा 34वा मेळावा आहे, 34वा आहे आणि यावर्षीच्या या मेळाव्याचा पार्टनर देश किंवा भागीदार देश आहे उझबेकिस्तान आणि थीम राज्य आहे हिमाचल प्रदेश. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 हरियाणा. हरियाणा मॅपमध्ये बघा, हा आहे हरियाणा. राजधानी आहे चंदीगड. राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर. नेक्स्ट, YSR पेन्शन कनुका नामक डुअल स्टे पेन्शन वितरण योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याने नुकतीच त्यांच्या राज्यामध्ये YSR पेन्शन कनुका नामक डुअल स्टे पेन्शन वितरण योजना सुरू केलेली आहे. ही योजना अशा लोकांसाठी सुरू केलेली आहे ज्या लोकांना पेन्शन घेण्यासाठी पेन्शन कार्यालयामध्ये जाणं शक्य नाही. अशा लोकांसाठी नुकतीच आंध्र प्रदेश सरकारने ही YSR पेन्शन कनुका नामक डुअल स्टे पेन्शन वितरण योजना सुरू केलेली आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मॅपमध्ये बघा, हा आहे आंध्र प्रदेश. राजधानी आहे हैदराबाद, परंतु प्रस्तावित राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन आणि मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. पुढचा प्रश्न, 3 दिवसीय नर्मदा महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यात संपन्न झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यातील अमरकंटक येथे नुकताच नर्मदा महोत्सव, 3 दिवसीय नर्मदा महोत्सव 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये संपन्न झालेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मॅपमध्ये बघा, हा आहे मध्य प्रदेश. राजधानी आहे भोपाळ. राज्यपाल आहेत लालजी टंडन आणि मुख्यमंत्री आहेत कमलनाथ. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, हरित अर्थव्यवस्था या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खालीलपैकी कोणाला नुकतेच टायलर पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पवन सुखदेव. पवन सुखदेव हे भारताचे प्रसिद्ध पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ व संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सद्भावना राजदूत आहेत आणि या नुकतंच 2020 टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. टायलर पुरस्कार हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून समजण्यात येतो. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पवन सुखदेव. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळावा 2020 नुकतेच VR Saying नो CAA नो NRC नो NPR नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स आहेत ममता बॅनर्जी, अशोक गेहलोत, पी विजयन आणि अमरिंद्र सिंह. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.